पुसदकरांची ताण भागविणारे पुस धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरले आहे धरण कोणत्या दिशेने भरण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पुसद शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पान पातळी झपाट्याने वाढत आहे गेल्या चोवीस तासात 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या वर्षी सतरा ऑगस्टला धरण ओव्हरफ्लो झाले होते त्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात पाणीसाठ्याची मोठी वाढ झाली आहे